विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम शिवजयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आज नारायण जो आपला स्टुडंट आहे त्यानं तुमच्यासाठी क्वीज ऑर्गनाईज केले ना कॉम्प्युटर कॉर्नर हे त्याच्या चॅनलचं नाव आहे तुम्ही त्यात पार्टिसिपेट घ्या नक्की क्वीज कशाची आहे चॅनलवर बघा तुम्हाला नक्की कळेल बर मग मी तुम्हाला नेहमी प्लॅन देतोय मी तुम्हाला सांगतो इथून पुढचे हे दोन दिवस आपल्याला इंग्लिशचाच मेनली अभ्यास करायचा आहे इंग्लिश ऑफ द जास्त ओवर कॉन्फिडंट राहू नका बरं का मी दोन तीन मुलांशी बोलल्यानंतर ते मला म्हटले सर इंग्लिशचं करायची काय एवढी गरज आहे होत आहे बरोबर आहे इझी असेल पेपर पॅटर्न त्याचा मार्क्स काउंट करत नसतील पण अभ्यास तर केला पाहिजे ना ठीक आहे अ बघ एक लक्षात घ्या बोर्डचा पहिला पेपर इंग्लिश असेल तर त्या एकवीस तारखेला जर इंग्लिशचं पेपर असेल तर वीस तारखेला किंवा आज दुपारपासून म्हणूया आपण इंग्लिशच करणं गरजेचं आहे त्यावेळेस उगाच दुसरे विषय घेऊ नका बर इंग्लिशसाठी आपल्या सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या चॅनलवर व्हिजिट द्या तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील की जे तुमच्या अतिशय उपयोगी पडतील बरं मग आजचा प्लॅन काय की तुम्हाला इंग्लिशचीच मेनली तयारी करायची आहे बाकीचे सब्जेक्टची मी तयारी करून घेणार आहे इंग्लिशचा पेपर झाला बघा एकवीस तारखेला इंग्लिशचा पेपर झाला की दुपारी म्हणजे चा संध्याकाळी चार वाजता आपली प्रिपरेशन स्टार्ट होईल ओके okay, एक लक्षात घ्या मी तुमच्यावर अभ्यास करणार आहे तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे याच्या मागचा रिझन सांगू का की हा व्हिडिओ करायच्या अगोदर मला एक स्टुडंट पालक भेटायला आले होते सीईटी साठी ते साठी विचारायला आले होते मी त्यांना म्हटलं सीईटीच मी घेईन नऊ मार्च नंतर म्हणूया आपण आपण क्रॅश कोर्स पण त्यावेळेस लॉन्च करणार आहे पण क्रॅश कोर्स आपण तीन तारखेलाच लॉन्च करणार आहे पण मी तुम्हाला सांगू का मी त्या स्टुडंटला जेव्हा बेसिक प्रश्न विचारले ना तेव्हा त्या प्रश्नाची उत्तर देता आली नाहीत म्हणजे प्रॉपर प्रिपरेशन नव्हतं बर स्ट्रॅटेजी ही पण चांगली काय फिक्स नव्हती मी तुम्हाला सांगू का त्याच्यामुळे तुम्ही अशीच अवस्था असेल की अभ्यास नाही आहे परफेक्ट तर मी आहे मग तुम्हाला सांगितलं काय मी एकवीस फेब्रुवारीला आपण दुपारी चार वाजता भले तुमचा मराठीचा पेपर असू दे पण एकवीस तारखेला थोडे दोन तीन तास तुम्ही फिजिक्स साठी वेळ द्या ओके कारण मराठीचा अभ्यास ऑलरेडी मुलांनी केला आणि एवढं पण ते पण अवघड नाही आता तुम्ही म्हणाला इंग्लिश इंग्लिशच्या इंग्लिश करा म्हणताय मराठी वर्ष फिजिक्स काय ज्यांचं मराठी नाही आहे ना त्यांना पाच दिवस सुट्टी आहे ज्यांचं मराठी आहे ना त्यांना तो पेपर मध्ये आहे त्याच्यामुळे थोडा तरी एक कॉन्फिडन्स राहतो ना हा आपण केलंय थोडं ठीक आहे बर आता हा व्हिडिओ थांबवतोय पुन्हा एकदा शिवजयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ओके आपला सण आहे महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं सांगतो अभ्यास करा मनात कुठलाही तणाव ठेवू नका आणि तुम्हाला चांगला पेपर नक्की जाणार आहे ऑल द बेस्ट धन्यवाद